नमस्ते फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आणि आज मी तुमच्याशी एक हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे। आज काही ब्लॉग नाही आहे, हॉल व्हिडिओ आहे। सेल ॲट कॉस्टचा, सेल ॲट कॉस्ट ही खूप अफोर्डेबल अशी वेबसाईट आहे। तर हे ॲप आहे एक, तुम्हाला डाउनलोड करायला लागतं आणि तिकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटीचे प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल होतील। तर त्यामध्ये किचनशी रिलेटेड ज्या वस्तू असतील त्या आहेत। सो सेल ॲट कॉस्टवरती बऱ्याच साऱ्या व्हरायटीचे प्रोडक्ट्स आहेत। तिकडे तुम्हाला किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत, हॉलमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला तिकडे मिळतील। कपडे झालं, लहान मुलांच्या काही वस्तू, टिफिन झालं, किंवा किचनमधल्या बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत। मी जास्त करून किचनमधल्याच वस्तू घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला हॉल व्हिडिओ तर दाखवणारच आहे। त्याच्या आधी मी थोडीशी इन्फॉर्मेशन देते की कशा पद्धतीचं हे ॲप आहे। ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी थोडंसं डिटेलमध्ये दाखवते। तर ही जी वेबसाईट आहे, इकडे खूप सारे अफोर्डेबल किमतीमध्ये, म्हणजे प्राईज एकपासून ते तुम्हाला 100 रुपयापर्यंत, 1 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत प्राईजमध्ये तुम्हाला तिकडे वस्तू मिळतात। तर तुम्ही बिलीव नाही करणार, रिअली 1-2 रुपयापासून तिकडे वस्तू ज्या आहेत अवेलेबल आहेत। आणि सेम क्लब फॅक्टरीसारख्या वस्तू ज्या आहेत तिकडे अवेलेबल आहेत। तर तुम्ही क्लब फॅक्टरीवरती जर गेला असाल कधी, तर तुम्ही कम्पेअर करू शकता। आणि सेल ॲट कॉस्टवरती क्लब फॅक्टरीच्या मानाने खूप जास्त कमी किमतीत इकडे वस्तू अवेलेबल आहेत। आणि क्वालिटी पण त्याची ठीकठाक आहे। जसं तुम्ही प्राईजमध्ये परचेस करता त्यामानाने क्वालिटी पण ठीकठाक आहे। आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली छोटासा होईल, बट एकदम खूप जास्त मी पाणी लावत नाही बसत, एक क्विक तुम्हाला रिव्ह्यू देते, माझे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते दाखवते। तर याचा जो सेल आहे 21 तारखेपासून चालू झालेला आहे, आत्ता चालू आहे सेल। तर हा जो जेव्हा सेल लागतो त्यावेळी तुम्ही परचेस करू शकता। अदरवाईज तुम्ही तुमच्या कार्टमध्ये जे आहे तिकडे एक अकाउंट क्रिएट करायला लागतं, काही डिटेल्स भरावे लागतात, कारण की इंडियाच्या बाहेरून प्रोडक्ट्स येतात। तर आणि शिपिंग आणि टॅक्स असं काहीतरी त्यांचं आहे, तर शिपिंग आणि टॅक्स पण थोडासा भरावा लागतो। तर ते पण जरूर चेक करा। तुमचे प्रोडक्ट जितके जास्त तुम्ही घ्याल तितके तुम्ही शिपिंग आणि टॅक्सचे पैसे थोडे कमी होतात, तर टॅक्स तर भरावाच लागतो त्याच्या मागे। बट मी कम्पेअर केलं की क्लब फॅक्टरी आणि सेल ॲट कॉस्टचं जर प्राईस आपण कम्पेअर केली, तर टॅक्स आणि शिपिंग भरून सुद्धा ही जी आहे अफोर्डेबल किमतीमध्ये आपल्याला हे प्रोडक्ट्स मिळतात। सो तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून डाउनलोड करा ॲप, तिकडे जाऊन चेक करा। आणि या वेबसाईटवरती प्रोडक्टच्या लिंक अवेलेबल नाही आहेत, बट ज्या पण पिक्स आहेत ते मी तुमच्याशी शेअर करेन। आणि जे प्रोडक्ट्स आहेत तर हॉल ते मी स्टार्ट करूयात आपण, मी दाखवते तुम्हाला। आणि ॲक्च्युली आता मी खूप दमले, कारण की मी हा व्हिडिओ 3 वेळ जवळजवळ 2 तास झाले शूट करते, आणि एक नवीन जे आहे कार्ड मी याच्यामध्ये मोबाईलमध्ये टाकलेलं होतं, तर 2 माझी मेमरी लॉस झाली आणि मी 3 व्हिडिओ शूट करून आत्ता 4th करते, त्यामुळे थोडंसं मी लो वाटत असेल। तर चला पटकन आता आपण हॉल बघूयात। सो फर्स्ट जे प्रोडक्ट आहे ती अशी चाणी आहे, छोटीशी स्टेनलेस स्टीलची चाणी आहे आणि खूप क्वालिटी ठीक आहे, म्हणजे चांगली क्वालिटी आहे। आपण जे मार्केटमध्ये स्टेनलेस स्टीलचं घेतो त्याच टाईपची क्वालिटी आहे। आणि हे पीठ चाळण्यासाठी जे आहे यूजफुल आहे, कोणत्याही प्रकारचं पीठ तुम्ही याच्यातनं चाळू शकता। इकडे जे आहे अशा पद्धतीचं हँडल आहे, जे तुम्ही असं प्रेस करून वापरू शकता। तर हे पण किचनसाठी खूप बेस्ट प्रोडक्ट आहे। सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते माझ्याकडे एक खिसणी टाईप आहे, आणि त्याला बेस्ट म्हणजे त्याला खाली बॉक्स आहे, ज्यामध्ये तुमचं जे खिसलेलं मटेरियल असेल ते या बॉक्समधून तुम्ही इझिली काढू शकता। तर इथे एक मोठ्या साईजचं आणि छोट्या साईजचे असे 2 ऑप्शन आहेत। तर याला असं झाकण पण आहे जे तुम्ही हँग करू शकता आणि इझिली तुमचं काम झाल्यानंतर असं बॉक्स ओपन करून वापरू शकता। सो हे पण प्रोडक्ट मला खूप आवडले, कलर पण खूप आवडला, जास्त करून मॅक्झिमम ग्रीन कलर मी किचनमध्ये वापरते। सो हे झालं सेकंड प्रोडक्ट। थर्ड प्रोडक्ट आहे, तर हे क्यूट असे 2 कोस्टर मी घेतलेले आहेत, जे तुम्ही डायनिंगवरती यूज करू शकता आणि मला हे खूप आवडले। कलर पण खूप सारे अवेलेबल आहेत त्याच्यात, तिकडे त्या वेबसाईटवरती ना कलर खूप सुंदर सुंदर आहेत। आणि याची एक्झॅक्ट प्राईस मी आत्ता नाही सांगू शकत, तुम्हाला इकडे टाकते म्हणजे एक्झॅक्ट प्राईस आणि त्याचं नाव पण लक्षात येईल। तर पिक्चर तुम्ही जरूर चेक करा आणि नाव पण तिकडे दिलेलं आहे। तर हे असे 2 मी कोस्टर घेतलेले आहेत, खूप प्रिटी कलर आहे याचा। नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे, तर नेक्स्ट मी एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे, छोटीशी, जी नॉर्मली सगळ्यांनाच लागते, खूप यूजफुल असं हे आहे। आणि ही छोटीशी अशी स्प्रे बॉटल आहे, ज्याच्यावरती क्यूट असं छोटंसं ॲपल काढलेलं आहे। ही बॉटल पण मला खूप आवडली, याची पण प्राईस मी साईडला देत आहे। आणि अजून काही जे प्रोडक्ट्स असतील बघण्यासारखे त्याचे पण मी पिक्स मिळाले, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करेल एंडिंगला। नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे, तर हे आपण जे आहे किचनमध्ये किंवा कुठेही टॅप मॅक्झिमम किचनमध्येच यूज करतात, कारण की हे वॉटर सेव्हिंग आहे,
जर हे छोटे छोट्या होल्स तुम्ही यूज केलं तर वॉटर थोडंसं कमी येतं याच्यामधून, आणि जसं शॉवरला पाणी पडतं तसं पडतं, आणि जर तुम्हाला पूर्ण पाणी पाहिजे असेल तर ते तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता. सो हे पण कलरमुळे घेतला, ॲक्च्युली याचा कलर खूप क्यूट होता, सो हे पण मला आवडले. मॅक्झिमम मी किचनचेच जे आहेत वस्तू घेतलेल्या आहेत. देन आता नेक्स्ट प्रोडक्ट जे आहे ते आहे, तर हे आहे ज्या विंडो असतात स्लायडिंग विंडो, त्याचं क्लीन करण्यासाठी हे खूप यूजफुल आहे. हा जो ब्रश आहे इझिली तुम्ही असं जर करत गेलात तर खूप इझिली तुम्हाला हे क्लीन करता येतं, आणि याच्यामध्ये एक छोटंसं सूप म्हणता येईल, तर हे असं क्लीन करायचं आणि हे तुम्ही याच्यात अशा पद्धतीने कचरा गोळा करून हे तुम्ही फेकू शकता. तर हे पण प्रोडक्ट खूप जास्त यूजफुल आहे, मला हे प्रोडक्ट खूप आवडलं, कारण की बरेच दिवस झाले माझ्या विंडो पण क्लीन नाही आहेत, कारण की होतच नाही ते क्लीन, जे मध्ये तुम्ही छोटे छोटे स्लायडिंगचं असतं तर ते क्लीन करायला खूप जड जातं. सो हे खूप यूजफुल असं प्रोडक्ट आहे. देन नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे रिमोट कवर आहे, हा पण खूप क्यूट आहे. याच्यावरती एक छोटंसं टेडी बेअर आहे आणि याला पाठीमागे असं लॉक करायला पण आहे. मोठी साईज आहे त्यामुळे कोणत्याही साईजचं जे आहे रिमोट याच्यामध्ये इझिली बसू शकेल. याला थोडंसं स्पंज आहे. देन नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते पण किचनचंच प्रोडक्ट आहे. मी घेतला आहे फ्रीजचं कवर पण, आणि बरेच सारे मायक्रोवेव्ह कवर, बरेच सारे कवर जे आहेत तिकडे, डायनिंग टेबलचे कवर्स पण तिकडे होते. तर त्यामध्ये असा प्रिटी असा व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावरती प्रिटी असं छोटं छोटं जे आहे कॅट वगैरे आणि पिगीचं चित्र काढलेलं आहे. तर हे पण मला खूप आवडलं, खूप फ्रेश कलर आहे आणि याला 3 कप्पे आहेत. साईज पण खूप मोठी आहे, असं नाही की प्राईज वाईज खूप चांगलं मटेरियल आहे हे. तर ह्याची साईज पण खूप जास्त मोठी आहे, हे बघा तुम्ही अंदाजा काढू शकता. तर मोठा फ्रीज असेल तर त्याच्यावरती पण इझिली हे येऊ शकतं. सो हे झालं. आता नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते एक क्यूट असं एक पाउच आहे. हे पाउच याचं वेल्वेट सारखं जे आहे मटेरियल आहे आणि कॅटच्या आईज वगैरे असं थोडंसं आहे. हे इकडे मऊ सॉफ्ट असं हे मटेरियल आहे. खूप छान आहे हे पाउच, जर ब्रश मेकअपचं सामान आणि कुठे तुम्ही ट्रॅव्हलिंगला वगैरे जात असाल तर थोडंसं सामान इझिली याच्यात बसून जातं, किंवा मनीसाठी पण तुम्ही वापरू शकता बाजारात वगैरे जाताना. याला 2 कप्पे आहेत अशा पद्धतीचं हे पाउच आहे. याची पण प्राईस मी साईडला देते. आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत, तर ते कलर्स आणि काही एक्स्ट्राचे प्रोडक्ट्स पण मी या व्हिडिओमध्ये शेअर करेन, तुम्ही जरूर चेक करा. आणि नेक्स्ट जे आहे ते ज्वेलरी पण खूप सारी तिकडे अवेलेबल आहे. तर ज्वेलरीमध्ये मी एक वस्तू ट्राय केली, खूप सारी म्हणजे खूप ऑथेंटिक ज्वेलरी आहे असं नाही, बट ठीकठाक ज्वेलरी आहे. तर त्यात मी एक ब्रासलेट घेतलेलं आहे, हे मल्टी कलरचं ब्रासलेट आहे आणि याचा थोडासा फिरता कलर दिसतो. सो हे मी थोडंसं घालून दाखवते तुम्हाला, हे बघा. आणि छान दिसतंय, खूप छान असं हे मल्टी कलरचं, कशावर पण तुम्हाला जे आहे यूजफुल होईल, ड्रेस असेल किंवा जीन्स वगैरे पण साडीवरती देखील खूप छान असं कलर याच्यामध्ये आहेत. हे झालं. याची पण प्राईस आणि काही ज्वेलरीचे पिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल एंडला सगळे व्हिडिओ. सो नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते माझ्यासाठी खूप यूजफुल असं आहे, आणि ट्रायपॉड, मला हा छोटा ट्रायपॉड बऱ्याच दिवसांपासून घ्यायचा होता. सो हा ट्रायपॉड मी जे व्लॉगिंग करतात त्यांना हा ट्रायपॉड खूप यूजफुल होतो, म्हणजे असं हातात घेऊन जे आहे तुम्ही व्लॉग करू शकता. आणि हे खूप लाईटवेट आहे, याचे कलर याच्यात खूप सारे अवेलेबलच आहेत. हे खूप छान असं रेड कलर आहे याचा. तर हे मी घेतलं आणि हे मी बऱ्याच दिवसांपासून यूज करते, जवळजवळ 1 महिना झाले प्रोडक्ट्स येऊन पडले माझ्याकडे. तर आज वेळ मिळाला आहे मला व्हिडिओ करायला, आणि आत्ता सेल पण चालू आहे, तर तुम्ही जरूर जाऊन चेक करा. तर अशा प्रकारचं जे गोरिल्ला ट्रायपॉड जे इझिली असं मूव होतं वर खाली साईडला. तर बाकीच्या वेबसाईटवरती पण मी हे चेक केलं, खूप महाग होतं, त्यामानाने मला हे खूप अफोर्डेबल किमतीमध्ये मिळालेलं आहे. आणि सगळ्यात लास्ट जी वस्तू आहे खूप छोटी आहे, तुम्ही हसाल. तर हा छोटासा स्पून मी घेतला आहे, तुम्हाला वाटेल हा स्पून मी का घेतला आहे, तर त्यांचं एक बजेट होतं, मला काही 1000 वरती असं बजेट दिलेलं होतं आणि त्यामध्ये थोडेसे पैसे कमी पडत होते. तर एक त्या पैशांमध्ये हा स्पून बसत होता, त्यामुळे मी हा घेतला मनवासाठी. आणि ह्याचं जे कार्टून आहे ना ते असं इझिली रिमूव्ह होतं, तुम्ही दुसऱ्या स्पूनला पण लावू शकता. सो असा हा स्पून आहे. तर माझा हॉल व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे, खूप घाईघाईत मी सांगितलं, कारण की मी खूप वेळचं झालं मी शूट करत होते आणि 2-3 मेमरी जी आहे लॉस झाली. सो वाईट वाटून चालत नाही, काम चालू ठेवावं लागतं. तर
करा, खूप जास्त टिकेल असं मी सांगू शकत नाही, बट ज्वेलरी जी आहे ठीकठाक आहे. जर तुम्हाला काही काळाकरता वापर करायचा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता, घेऊ शकता. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा. आता भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय. This whole world twice, if I could be a paradise.